नमस्कार मित्रांनो, एज्युटिप्स मुकुंद पवार चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे आयोजित खेलो इंडिया मूवमेंट अंतर्गत दिनांक 8 मार्चपासून सर्व भारतामध्ये महिला शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण शिकवणाऱ्या महिला शिक्षकांसाठी महिला शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम तसेच समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यामध्ये देश विदेशातील तज्ज्ञ नामवंत प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत। चला तर पाहूया या संदर्भात थोडक्यात माहिती आणि या कार्यक्रमामध्ये महिला शिक्षकांनी कसं सहभागी व्हायचं आहे। प्राथमिक शिक्षिका, माध्यमिक शिक्षिका, उच्च माध्यमिक शिक्षिका यामध्ये सहभाग घेऊ शकतात। सहभागासाठी त्यांना प्रमाणपत्रही मिळेल आणि उपस्थिती प्रमाणपत्र देखील त्यांना मिळणार आहे। चला तर पाहूया, जास्त वेळ न घालवता आपण या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा पाहूया, कशाप्रकारे हा कार्यक्रम आहे। सर्वप्रथम पाहूया, हे पहा, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जे दिलेलं आहे माहितीपत्रक, यामध्ये फिजिकल एज्युकेशन अँड कम्युनिटी कोचिंग प्रोग्रॅम फॉर वुमन टीचर्स 8 मार्च ते 26 मार्च ऑनलाईन दररोज 11 ते 12:30 आणि 5 ते 6:30 या काळामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे। याची डिटेल्स ही जी PDF आहे मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। त्यानंतर दिनांक 8 पहा, जर आपण याकडं लक्ष दिलं थोडक्यात पाहिलं तर स्पीकरमध्ये IRS, IPS, PhD, व्हाईस प्रेसिडेंट अशा प्रकारचे जे मेन प्रोफेसर, डीन, अशा प्रकारचे जे शारीरिक शिक्षण विषयातले आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय तज्ज्ञ आहेत यांची नावे आहेत आणि भरगच्च कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपला शारीरिक मानसिक विकास होणार आहे आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी महिला शिक्षिका काहीतरी विशेष करू शकणार आहेत। चला तर पाहूया आता यामध्ये जॉईन कसं करायचं। आता आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली असेल, त्या लिंकला क्लिक करून आपण जॉईन व्हायचं आहे। मी ती लिंक माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच घेतलेली आहे। तर लिंक आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, https://schoolfitness.kheloindia.gov.in/tot.aspsया लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा स्क्रीन आपल्याला दिसेल। आता या स्क्रीनमध्ये पहा, 2 नंबरचं जे आहे पी म्हणजे फिजिकल एज्युकेशन अँड कम्युनिटी कोचिंग प्रोग्रॅम फॉर वुमन टीचर्स हा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम डिटेल्सला क्लिक केल्यावर आपल्याला आत्ता मी जे दाखवलं जी माहिती दाखवलेली होती ती सर्व डाउनलोड होते। त्याचप्रमाणे रजिस्टर केल्यावर आपण काय करायचं ते पाहू। याच्यामध्ये 2 प्रकारचे रजिस्ट्रेशन आहेत, प्रिन्सिपल आणि PE टीचर म्हणजेच फिजिकल एज्युकेशन टीचर। यूजर लॉग इन विथ युअर खेलो इंडिया असेसर ID और ईमेल और फोन नंबर विच यू यूज टू खेलो इंडिया फिटनेस असेसमेंट ऑफ चिल्ड्रेन यूजिंग द खेलो इंडिया ॲप। तुम्हाला रजिस्टर्ड करण्यासाठी काय करायचं आहे याच्यामध्ये दाखवलेलं आहे। इथं पहा, टू रजिस्टर्ड ॲज अ न्यू PE टीचर स्पोर्ट्स करण्यासाठी यूजर नेम टाकलं आहे, मी माझा टाकतो आहे, मी माझा मोबाईल नंबर टाकला आणि तो म्हणतो हा कॅपचा कोड टाका, तर मी हा कॅपचा कोड टाकलेला आहे आणि माझं लॉग इन तयार करण्यासाठी पहा तो म्हणतो आहे टू रजिस्टर्ड ॲज अ न्यू PE टीचर स्पोर्ट टीचर क्लिक हिअर टू क्रिएट युअर प्रोफाईल। म्हणजे मी अजून माझी प्रोफाईल तयार केलेली नाही, त्यामुळं मी आता प्रोफाईल करू शकतो। ऑर्गनायझेशन इंडियन स्कूल फॉरेन स्कूल, तर मी इंडियन स्कूलला क्लिक करतो आहे। आर यू अ PET म्हणजेच फिजिकल एज्युकेशन टीचर ॲथलेटिक कोच, तर आपण सब्जेक्ट टीचर करूया। स्कूल नेम मी माझ्या शाळेचं नाव टाकतो आहे, पहा जिल्हा परिषद
प्रायमरी स्कूल हाताळा, अशा प्रकारचं टाकलेलं आहे ना। आता महिला शिक्षकांसाठी असल्यामुळे मी महिला शिक्षकांच्या नावानं रजिस्ट्रेशन करतोय। मी नाव टाकलेलं आहे, ईमेल आयडी टाकलेला आहे, आपला पुढील कार्यासाठी हाच ईमेल आयडी मिळणार आहे। तुमच्या मेल आयडी टाकल्यावर तुमच्या मेलवर मेल पाठवलेला आहे असं म्हणतो, आणि तो OTP रजिस्टर्ड इथं करा असं तो म्हणतो आहे। मी माझा मेल आयडीमध्ये तो OTP आलेला टाकतो। OTP आलेला आहे खेलो इंडियासाठी 53535918 53539 18 व्हेरीफाय केलेला आहे, व्हेरीफाय सक्सेसफुली असं म्हणतो तो। त्यानंतर मोबाईल नंबर, मोबाईल नंबरवर OTP आलेला आहे, तो OTP व्हेरीफाय करा म्हणतात तो। आणखी OTP आलेला नाही, वेळ घेईल, पहा OTP आलेला आहे। व्हेरीफाय केलं मी आणि क्लोज केलं। त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र। सिटी सिलेक्ट करायची, हिंगोली। डिस्ट्रिक्ट, हिंगोली। ब्लॉक, सेनगाव। आणि क्वालिफिकेशन BA करतोय। जेंडर हे फक्त फिमेलसाठीच असल्यामुळं फिमेल। ॲड्रेस जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल हाताळा टाकलेला आहे। तालुका सेनगाव। डिस्ट्रिक्ट हिंगोली टाकलेला आहे। स्पोर्ट काय शिकायचं आहे आपल्याला, तर आपल्याला जो आवडतो याच्यामध्ये भरपूर खेळ आहेत, तर आपण घेऊ शकता। जसं की मी ॲथलेटिक्स घेतलं, रनिंग सोपा विषय, आणि त्याचप्रमाणे दुसरा विषय घेतला चेस, एक इनडोअर एक आउटडोअर घेतला, आणि ॲग्री असं म्हणून मी कॅपचा कोड टाकतो आहे। आणि सबमिट करतो आहे। अशा प्रकारे यू हॅव सक्सेसफुली क्रिएटेड युअर प्रोफाईल अँड यू हॅव रजिस्टर्ड फॉर असं म्हणतोय तो, यू आर रजिस्टर्ड फॉर फिजिकल एज्युकेशन अँड कम्युनिटी कोचिंग प्रोग्रॅम फॉर वुमन टीचर्स प्रोग्रॅम, काइंडली चेक युअर ईमेल फॉर डिटेल्स। अशा प्रकारचं हे आलेलं आहे, आणि तसंच तो म्हणतो तुमच्या मेलवर बाकी डिटेल्स दिलेले आहेत। आपण मेल चेक करूया, पहा रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन आलेलं आहे, हे पहा, यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड फॉर फॉलोइंग प्रोग्रॅम 28 ते 6, 11 ते 12, हाऊ टू जॉईन द सेशन अँड मार्क युअर डेली अटेंडन्स वगैरे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत। तर अशा प्रकारे आज आपण पाहिलं आहे की खेलो इंडिया मुवमेंट अंतर्गत नोंदणी कशी करावी, आणि आपण सर्व महिला भगिनींनी 8 मार्चपासून 26 मार्चपर्यंत हा जो प्रोग्रॅम होणार आहे याला सहभागी व्हावं,
आणि आपल्या विद्यार्थ्यांचा विकास करावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.